दिवसा तालुक्यातील गुरुदेव नगर मंजुळा माता नगर परिसरात अवैध दारू तसेच वरली मटका जुगार आदी अवैध व्यवसाय सुरू असल्याने दारूबंदीसाठी आता येथील रणरागिणी सरसावल्या असून कायमचाच व्यवसाय बंद करण्यासाठी ग्रामसेवेत एल्गार पुकारला आहे. यावेळी येथील अवैध धंदा विरोधात कायमचा निर्णय घेण्यासाठी शेकडो महिला एकवटल्या. ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या गुरुदेव नगर मंजुळा माता नगर परिसरात अवैध दारू तसेच वरली मटका जुगार आदी अवैध व्यवसाय सुरू आहे. यामुळे येथील नागरिकांसह महिला ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहे. गावातील मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरुदेव नगर गुरुकुंजाची ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत ग्रामपंचायत कार्यालयात आज शेकडो महिलांच्या उपस्थितीत दारूबंदी संदर्भात विशेष ग्रामसभा आयोजित केली होती. गावात मोठ्या प्रमाणात होत असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत महिला पुरुष व युवकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. याकरिता ग्रामपंचायताच्या महिला सरपंच वैशाली धुमाने, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, उपसरपंच मिलिंद काडमेघ, ग्रामसेवक विनोद खडसे, संदीप बारमासे व उपस्थित सर्वश्री ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या गुरुदेव नगर येथील ग्रामसभेत गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी. गेल्या अनेक वर्षापासून गावात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री, वरली मटका जुगार आदी व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध दारू विक्रीच्या व्यवसायामुळे महिला देखील कमालीच्या त्रस्त झाल्या असून पोलीस प्रशासन मात्र यावर ठोस कारवाई करताना दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वीच दिवसा पोलिसांना गुरुदेवनगर गाव येथे दारूबंद मुक्त करण्यात यावं याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण ठरावाची प्रत दिवसा पोलिसासह राज्य शुल्क उत्पादक विभाग यांना सादर करण्यात आली होती. आजची ग्रामसभा ही आम्ही दारूबंदीच्या विषयासाठी घेतलेली ग्रामसभा होती. याआधीसुद्धा आम्ही विशेष ग्रामसभा म्हणून घेतलेली होती. ग्रामसभेत आम्ही दिवसा पोलीस स्टेशनलासुद्धा एक निवेदन दिलं होतं, बी डी ओ साहेबांना दिलं होतं, तहसीलदार साहेबांना पण दिलं होतं, पण कोणीच त्या ग्रामसभेत ते हजर झाले नाही. त्यानंतर आम्ही परत एक दुसरी ग्रामसभा लावली. आमचं गाव हे राष्ट्रसंतांची कर्मभूमी आहे, आमचं गाव हे विषाणूमुक्त असावं असं अशी आमची सर्व महिलांची इच्छा. 8 ते 10 वर्ष मला तर नाही आठवत की मी जेव्हापासून सरपंच आहे किंवा मी 12-13 वर्ष झाले माझ्या लग्नाला मी या गावची सून आहे तेव्हापासून काही दिवसा पोलीस स्टेशननं कारवाई केली असेल. मला असं एक आम्ही दिवसा पोलीस स्टेशनला दिलं, एक तहसीलदार साहेबांना दिलं, एक बी डी ओ साहेबांना दिलं आणि कालच्या तारखेत एक उत्पादन शुल्क त्यांना एक निवेदन दिलं, एक एस पी ऑफिसला दिलं आणि एक चांदोरे बस एकच मागणी राहील 21 तारखेपर्यंत दारूबंदी हा विषय निकालीत लागला तर बरं ठीक, नाहीतर आम्ही 22 तारखेला हायवे नंबर 6 वर चक्का जाम आंदोलन करू. परंतु या प्रकरणी तिवसा पोलिसांनी गुरुदेवनगर परिसरात अवैध दारू विक्रेत्यांवर केवळ थातुरमातुर कारवाई केली. परिणामी एक आठवड्यानंतर अवैध दारू विक्री व वरली मटक्याचे व्यवसाय पुन्हा फोफाफले आहे. दैनंदिन वाढत जाणाऱ्या अवैध दारू विक्री, वरली मटका तसेच जुगार व यातून उद्भवणाऱ्या कौटुंबिक कहलाला कंटाळत अनेक कुटुंबांनी सतत वाद होत असतात म्हणून ग्रामपंचायत प्रशासनाने या संदर्भात शेकडो महिलांच्या उपस्थितीत गुरुदेव नगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अवैध दारूची दुकाने बंद व्हावीत असा ठराव सर्वांमते घेण्यात आला. नमस्कार, माझं नाव आशा जितेंद्र माहोरे आहे आणि मी सध्याच गुरुदेव नगर मोझरी येथे ग्रामपंचायतमध्ये उभी आहे. आज इथे ठराव पास झालेला आहे दारूबंदीचा आणि गेल्या बरेचसे वर्षापासून 17 ते 18 वर्षापासून इथं दारूचा व्यवसाय आणि याच्या अगोदरही व्यवसाय होता. ह्या व्यवसायामुळे आम्ही ज्या महिला आहे खूपच त्रासलेलं आहे. त्याच्यामुळे हा जर दारूचा प्रस्ताव जर सरकारने आमचा मान्य केला नाही, दारूबंदीचा प्रस्ताव जर सरकारने आम्हाला हा मान्य केला नाही आणि जो आज हा इथे प्रस्ताव झालेला आहे ग्रामसभेमध्ये जे प्रस्ताव ठरलेला आहे ते जर मान्य झाले नाही तर आम्ही हायवे नंबर 6 वर चक्का जाम चा इशारा करत आहोत. व यावर ठोस कारवाई न झाल्यास शेकडो महिलांच्या उपस्थितीत गुरुदेव नगर दारूबंदी संदर्भात शेकडो ग्रामस्थांच्या उपस्थितीत रस्ता आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे. गुरुदेवनगर ग्रामपंचायत हद्दीतील सर्व अवैध दारूची दुकाने बंद व्हावीत असा ठराव सर्वानुमते घेण्यात आलाय. आता वळूया पुढील मत.